त्याचा हक्क बजावला, कोणाला तुम्ही मतदान केलं, कोण होती तुमची चॉईस या मतदारसंघामध्ये? कसं आहे की मतदान हे गुप्त असतं, त्यामुळे कोणीच ते सांगू नये या मताचा मी आहे. पण नक्कीच मला आतमध्ये गेल्यानंतर जी काही माणसं भेटली, जे काही मतदार भेटले, त्यांच्या भावनेतनं, त्यांच्या रिस्पॉन्समधनं नक्की मला असं वाटतं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे मशालीलाच या ठिकाणी होणार आहे. समोर लोक सकाळी लवकर येताना दिसत आहेत, भर दिसतोय का सकाळी लवकर मतदान करण्यावरती? हो नक्कीच, आता आतमध्ये आम्ही 7-8-10 मिनिटं उभो होतो, या 7:30 वाजता सुद्धा तेवढ्या घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं 11 पर्यंत मतदान होईल आणि नंतर मग थोडीशी गॅप पडेल आणि नंतर मग संध्याकाळच्या 4 नंतरच्या ह्याच्यामध्ये मतदान वाढेल. परंतु सर्वांना अनुभव हाच आहे ना की संध्याकाळी आपण उशिरा गेल्यानंतर फार लाईनीत उभं राहायला लागतं आणि 8-8, 9-9 वाजतात. त्यामुळे लोक नक्कीच 11:00 मतदान करणार असं मला वाटतं. मतदानाच्या 3र्या आणि 4र्या टप्प्यात आकडेवारी कमी होती, 5व्या टप्प्यात आणि अखेरचा टप्पा आहे महाराष्ट्रातला, आकडेवारी वाढेल असं वाटतं? नक्कीच, परंतु मुंबईतले बरेचसे लोक बाहेरगावी पण गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला नक्की सांगता येत नाही. परंतु मतदानाचा जो ओघ जर का आत्ता बघितला सकाळी 7:30 दरम्यान, कारण सगळेजण तेच बोलवतोय की अरे बापरे 7:30 एवढी लाईन आहे, तर नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता नक्कीच मतदानाच्या टक्केवारीच्या वाढवण्याच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं. 4 जूनला काय चित्र अपेक्षित करतो? नक्कीच प्रत्येक जण असं वाटत असतं, त्याचं डिपॉझिट जातं तोही जिंकण्यासाठी लढत असतो. मी मतदान केलेला उमेदवार 4 जूनला जिंकणार, 100% जिंकणार, 100%. मी ज्याला मतदान केलंय तो नक्कीच मतदार उमेदवार आहे, तो 4 जूनला जिंकेल. थँक्यू सर.